नमस्कार, मी ममता। माझ्या ममताज खानदेश किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीपासून बनतो। हिवाळ्याच्या दिवसात मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असू शकत नाही। गाजर हलवा ही डिश अशी आहे की तुम्ही त्याचा एखाद्या सणानिमित्त किंवा दररोज रात्रीच्या जेवणात आस्वाद घेऊ शकता। तर बघा, मी हे 1 किलो गाजर घेतलेले आहेत आणि यांना 1 तासभर मी पाण्यात ठेवले होते। तर हे पाण्यात ठेवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तर बघा, अशा प्रकारे आपण यांना असे कट करून घेऊया साईजचे आणि असे सोलून घ्यायचे आहे। थोडे थोडे, जास्त पण नाही सोलायचे, थोडे जे काही असतील ते आपला जळा त्या निघून जाण्यासाठी आपल्याला असे सोलून घ्यायचे आहे। तर मी आता हे सर्व सोलून घेते गाजर। तर बघा, असे सोलून घेतले गाजर आणि त्याचे असे काप करून घेतले आहे। बघा, गाजर पूर्ण आता कापून तयार झालेला आहे। तर बघा, मी एक कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा असं तूप टाकून घ्यायचं आहे। आणि तूप तापलेलं आहे, त्यामध्ये गाजरचे तुकडे टाकून घेऊया आणि 1 मिनिटासाठी आता आपण हे परतवून घेऊया। गाजर हलव्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या सुका मेव्यामध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असते। शरीरासाठी याची आवश्यकता असते, विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये। त्यामुळे तुम्हाला नुसते गाजर खायला आवडत नसतील तर गाजर हलव्याचा स्वाद वाढविण्यासाठी याची मदत होते। आपल्या त्वचेलाही सूर्याच्या किरणांपासून वाचविण्यासाठी मदत मिळते। गाजरातील बीटा कॅरोटीनमुळे त्वचेची सुरक्षा होते। कॅल्शियमयुक्त असणाऱ्या दुधाचा यामध्ये वापर करण्यात येतो, त्यामुळे शरीराला प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते। बघा, व्यवस्थित असे तुपात आपण गाजर परतवून घेतलेलं आहे। तर इथे मी 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यातलं थोडंसं टाकायचं। तर बघा, असं थोडंसं दूध टाकून घेतलेलं आहे कपभर, त्यामधलं बाकीचं मी नंतर टाकणार आहे। तर हे छान असं व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। तर आता जर आपण जास्त दूध टाकून घेतलं तर ते शिट्टी वाटे ओतू येण्याची शक्यता असते। आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे। तर बघा, 1 ते 2 शिट्या झालेल्या आहे। आता आपण कुकर उघडून घेऊया। तर बघा, छान असं व्यवस्थित गाजर शिजला आहे छान। तर आता आपण गॅस सुरू करून घेऊया आणि त्याला असं ठेचून घेऊया। तुमच्याकडे ठेसणी असेल तर ठेसणीनेसुद्धा तुम्ही ठेचू शकता, किंवा असं चमच्याने जरी ठेचलं तरीसुद्धा बघा लगेच नरम होतात। तर असं ठेचून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे हे ठेचून घ्यायचं। बघा, आता छान असं ठेचलं आहे गाजर, बारीक झालेलं आहे मस्तपैकी। आणि जे आता राहिलेलं दूध आहे ते त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊया। तर 1-5 मिनटं याला छान असं व्यवस्थित आपण शिजवून घेऊया दुधामध्ये। तर तुम्हाला त्याचा कलरसुद्धा बदललेला दिसत असेल, पण नंतर तो होऊन जातो छान व्यवस्थित लालसर कलर त्याचा। तर बघा, आता दूधसुद्धा आटवायला लागलेलं आहे। तर आपल्याला हे पूर्ण दूध आटवून घ्यायचं आहे, खाली लागणार नाही म्हणून सतत असं चमच्याने हलवत राहायचं आहे, नाही तर खाली लागण्याची शक्यता असते। तर बघा, दूध व्यवस्थित पूर्णपणे आटलेलं आहे। तर त्यात आता मी केशरच्या 10 ते 12 काड्या दुधात भिजत ठेवल्या होत्या, त्या टाकून घेऊया। ऑप्शनल आहे, माझ्याकडे केशर होतं म्हणून मी टाकलेलं आहे, नाही जरी टाकलं तरीसुद्धा चालते। तर त्यामध्ये आता आपण 300 ग्रॅम साखर टाकायची। तुम्हाला किती गोड हवं आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता। बघा, साखर पण मिक्स झालेली आहे। आता त्यामध्ये बदामाचे काप, काजूचे काप, पिस्ते असे ड्रायफ्रूट मी घेतलेले आहे। तर तुम्हाला जे आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही घेऊ शकता।
तर हेही ड्रायफ्रूट आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर बघा, गाजराच्या हलव्यात आपण साखर टाकली होती, तर साखरेला सुद्धा पाणी सुटलेलं आहे, तेही छान व्यवस्थित पूर्णपणे आपल्याला आटवून घ्यायचं आहे। तर आता मी त्यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेत आहे। विलायची पावडर तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाही जरी टाकली तरी काही हरकत नाही, कोणाला आवडते कोणाला नाही आवडत। बघा, साखर पण वितळलेली आहे आणि घट्ट पण झालेला आहे गाजराचा हलवा। बघा किती छान असा सुंदर कलर पण आलेला आहे आणि एकदम दाणेदार असा हलवा तयार झालेला आहे। आता आपण त्यामध्ये शेवटी थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचे। गाजराच्या हलव्यातील शुद्ध तूप आपल्या शरीराला आवश्यक असे फॅट मिळवून देतात, तसंच गाजराचा हलवा खाल्ल्याने हृदयरोगापासूनही तुम्ही दूर राहू शकता। घरात जर लहान मूल असेल तर त्यांना नुसतं गाजर खायला आवडत नाही, पण स्वादिष्ट चविष्ट आणि गोड असा गाजराचा हलवा मात्र आवडतो। बघा, हलवा गाजराचा हलवा तयार झालेला आहे, बघू शकता एकदम छान कलर पण सुंदर आलेला आहे। तर तुम्ही हा गाजराचा शिरा उपवासाला सुद्धा खाऊ शकता। तर आता मी गॅस बंद करून घेत आहे। तर बघा, मी आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे। तर तुम्हाला हे गाजरच्या हलव्याची रेसिपी कशी वाटली? जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि जवळचं घंटीचं बटन दाबा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल। लाईक शेअर कमेंट करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला। धन्यवाद।